होमिओपॅथी मधील जवळजवळ 2 दशकांचा दीर्घ अनुभव असलेले मॉडर्न होमिओपॅथीचे फाउंडर डॉक्टर विजय कुमार माने एमडी होमिओपॅथ यांचं दुर्धर आजारांवरील प्रदीर्घ संशोधन अनेक रुग्णांना आज नवं जीवन मिळवून देत आहे. 2 दशकांपूर्वी डॉक्टर विजय कुमार माने यांनी आपल्या करिअरची सुरुवात लेक्चरर म्हणून केली. महाविद्यालयातनं लेक्चररशिप करत असताना त्यांच्या संशोधक नजरेनं अनेक गंभीर आजारांना आपलं लक्ष्य केलं. अभ्यासपूर्ण प्रदीर्घ संशोधनानंतर क्रांतिकारक ठरणारी मॉडर्न होमिओपॅथीची क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट उदयास आली. ही संशोधित उपचार पद्धती मॉडर्न होमिओपॅथीमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांपर्यंत पोहोचू लागली. गंभीर आजारांमुळे जीवनातील आनंद हरवून बसलेल्या रुग्णांमध्ये नवी आशा निर्माण होऊ लागली. दुर्धर आजारातून रोगमुक्त होत आनंदी जीवन जगण्याची संधी डॉक्टर विजय कुमार माने यांच्या यशस्वी उपचारानं मिळू लागली. जणू पुनर्जन्मच प्राप्त झाल्याची भावना रुग्णांमध्ये आज इथे दिसून येत आहे. रुग्णांच्या जीवनात परतलेले आनंदाचे क्षण आणि समाधान डॉक्टरांना प्रेरणादायी ठरत आहे. विविध आजार आणि त्यावरील होमिओपॅथीचे यशस्वी मॉडर्न उपचार असा अचंबित करून टाकणारा हा प्रवास प्रत्यक्षातच अनुभवूया डॉक्टर विजय कुमार माने यांच्या सहवासात आरोग्याचं मॉडर्न युग मध्ये. मी स्त्री आहे आणि स्त्री असते भविष्यकाळ कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा, तिचं आरोग्य म्हणूनच महत्वाचं. परंतु दुर्दैवानं ब्रेस्ट कॅन्सर हा गंभीर आजार आपल्या देशातील महिलांना वेगाने गाठत आहे. त्यांचं करिअर, जीवन उद्ध्वस्त करीत आहे. आपल्या सर्वांना हे थांबवायचं आहे आणि आपण हे थांबवू शकतो मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं. मॉडर्न होमिओपॅथी, द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट. नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आरोग्याचं मॉडर्न युग आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मॉडर्न होमिओपॅथीच्या क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटनं कशाप्रकारे दुर्धर रोग आणि आजार बरे होत आहेत, कशाप्रकारे रुग्णांना मॉडर्न होमिओपॅथीचा लाभ ते घेत आहेत आणि अनुभव येतोय, या सगळ्याविषयी आपण चर्चा करतोय. गेल्या का भागामध्ये आपण ब्रेस्ट कॅन्सर याविषयी चर्चा सुरू केलेली आहे आणि आजच्या भागातही आपण याविषयी बोलणार आहोत आणि यावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत मॉडर्न होमिओपॅथीचे सीईओ डॉक्टर विजय कुमार माने सर. सर, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. नमस्ते. नमस्कार. सर, गेल्या भागामध्ये आपण त्या पेशंटचा अनुभव ऐकला, कशाप्रकारे ही पूर्ण केस होती आणि कशाप्रकारे तो कॅन्सर पूर्ण पसरलेला होता ते आपण बघितलं. परंतु मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार घेताना जे त्यांचे नातेवाईक आहेत त्यांनी ही सगळी प्रोसेस कशी बघितली आणि त्यांना कशाप्रकारे हे रिझल्ट मिळाले ते आपण ऐकणार आहोत त्यांच्याच तोंडून. माझ्या मिसेसला फेब्रुवारी 2012 कॅन्सर झाला आणि निदान लागलं. त्यानंतर आम्ही त्याच्या ट्रीटमेंटसाठी भरपूर खर्च केला, औषधोपचार केले, ऑपरेशन केलं. त्यानंतर तरी पण तिच्या डोक्यात आणि छातीत मणक्यावर दुखत होते, मग ते हाडात रोग पसरला होता. त्यानंतर आम्ही त्या साम टेबलवर बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की विजय कुमार माने यांच्याकडे औषध ट्रीटमेंट होते आणि चौकशी करून त्यांना भेटलो. एप्रिल 2015 आम्ही मॉडर्न होमिओपॅथीचं ट्रीटमेंट चालू केलं आणि 2 महिन्याचा आम्हाला तो फरक जाणवत गेला आणि सांगितल्याप्रमाणे आम्हाला 2-3 महिन्यात त्याचा गुण येत गेला. मग नंतर आम्ही लगेच त्यांनी सांगितल्याप्रमाणे वर्षभर आम्ही ट्रीटमेंट घेतली आणि वर्षानंतर आम्ही जे पेट स्कॅन केल्यानंतर पूर्ण शरीरात रोग काय म्हणजे नॉर्मल आला आणि त्यानंतर आम्ही त्याचं पूर्ण ट्रीटमेंट घेतल्यानंतर आमच्या आता तब्येत मेसेजेस चालली आहे. डॉक्टर विजय कुमार माणेंच्या औषधानं आम्हाला पूर्ण त्याचा गुण आलाय आणि आमच्या मेसेजची तब्येत आता उत्तम आहे. कोणाला कॅन्सरचा त्रास असेल तर लवकरात लवकर डॉक्टर विजय कुमार माने यांच्या औषधाचा लाभ घ्यावा आणि ते एकच औषध असं आहे की कॅन्सर पूर्ण बरा होतो. मला पेशंटना असं सांगायचं आहे की माझ्याप्रमाणे तुम्ही पण लवकरात लवकर कॅन्सरचा इलाज करावा. परत त्यांचं औषध इतकं खात्रीपूर्वक आहे. विजय कुमार माने यांच्या औषधाने मी आता पूर्ण बरी झालेली आहे. मला आता काहीही त्रास नाही. मी घरची कामे करते, परत सकाळ संध्याकाळ फिरायला जाते. आता माझी तब्येत ठीक आहे. डॉक्टर विजय कुमार माने यांचे मॉडर्न होमिओपॅथीची औषधं इतकी औषधं खूप चांगली आहे. त्याचे साईड इफेक्ट्स काही येत नाहीत. परत औषध घ्यायची पद्धत ही सोपी आहे. जाता येता आपण घरकाम करत ती औषधं घेऊ शकतो. तर रुग्णाच्या नातेवाईकांचा बाईट आपण ऐकलेला आहे, कशाप्रकारे त्यांनी हा सगळा अनुभव घेतलाय ते आपण पाहिलंय.
ही संपूर्ण केस कशा प्रकारे हँडल केलेली आहे ते आपण सरांकडून जाणून घेणार आहोत, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा: दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 1800121809. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल आयडी info@modernhomeopathy.co.in आणि modernhomeopathy8009@gmail.com. मी स्त्री आहे आणि स्त्री असते भविष्यकाळ कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा. तिचं आरोग्य म्हणूनच महत्वाचं, परंतु दुर्दैवानं ब्रेस्ट कॅन्सर हा गंभीर आजार आपल्या देशातील महिलांना वेगाने गाठत आहे, त्यांचं करिअर जीवन उद्ध्वस्त करीत आहे. आपल्या सर्वांना हे थांबवायचं आहे आणि आपण हे थांबवू शकतो मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं. मॉडर्न होमिओपॅथी, द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट. ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न योग आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण बघितलं की जे रुग्णाचे नातेवाईक आहेत त्यांनी सगळी प्रोसेस जवळनं पाहिली आणि त्यांनाही कशाप्रकारे अनुभव आला तो त्यांनी सांगितलाय. आपण गेल्या भागामध्ये ती वाईट ऐकली होती पेशंटची आणि तो जो आजार त्यांचा जो पसरला होता, जो कॅन्सर पसरला होता, त्याविषयीही बघितलं होतं. मला आत्ता तुमच्याकडनंही संपूर्ण केस जाणून घ्यायची आहे. आणि आरोग्याचं मॉडर्न युगमध्ये आपण हे सांगत असतो नेहमी प्रेक्षकांना की मॉडर्न होमिओपॅथी ही केस कशाप्रकारे हँडल करते, त्याच वेळेला आपण त्यांना रिपोर्टचा आढावा किंवा तेही दाखले देत असतो. तर सर्वप्रथम मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की केस आपण कशाप्रकारे हँडल केली. बरोबर, मला सुरुवातीपासून सांगायला आवडेल या गोष्टीमध्ये काय झालं. या ज्या पेशंट आहेत त्यांना 2012 साली ब्रेस्ट कॅन्सर डायग्नोसिस झालेला होता. त्यानंतर त्यांनी केमोथेरपी घेतली, ऑपरेशन केलं, एमआरएम ब्रेस्ट काढून टाकला, त्यानंतर रेडिएशन घेतलं. 2014 साली पुन्हा रिकरन्स झाला, बोन स्कॅनमध्ये मेट्स दिसले, मेटास्टासिस म्हणजे आजार पूर्ण बोनमध्ये पसरलेला दिसला. त्यानंतर त्यांनी 12 केमोथेरपी घेतल्या. 2014 साली त्यांना पुन्हा रिकरन्स झालेला दिसला, त्यावेळेला मल्टिपल बोन मेटास्टासिस दिसलं, परत केमोथेरपी घेतल्या. 2015 साली पुन्हा जे रिपोर्ट काढले त्यामध्ये अजून आजार वाढलेला दिसला आणि स्केलेटल मेटास्टासिस विथ क्रॅनियल म्हणजे मेंदूमध्ये मेंदूचे जे हाडं आहेत त्या हाडांमध्ये, डोक्याच्या हाडांमध्ये आजार पसरलेला दिसून आला. 28/4/15 आम्ही मॉडर्न होमिओपॅथीची ट्रीटमेंट चालू केली पेशंट आमच्याकडे आल्यानंतर. ज्यावेळेला पेशंट आमच्याकडे आला त्यावेळेला सिव्हिअर बोन पेन्स होत्या, पेशंट उठून बसू शकत नव्हता, चालू शकत नव्हता, बेड रिडन होता, मुश्किलीनं आमच्याकडे आलेला. त्यावेळेला औषध चालू केल्यानंतर पहिल्या महिन्यापासून त्यांच्या ज्या हातापायाला सूज होती ती सूज कमी आली, डोकेदुखी कमी आली आणि चक्कर यायची नेहमी ती कमी आली. अशा प्रकारे दर महिन्याला रिपोर्ट कमी 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 येत गेले. 8 महिन्यानंतर एक पेट स्कॅन काढला. 8 महिन्याचा पेट स्कॅन, मला वाटतं आपण रिपोर्ट पण ते दाखवू, पूर्वीचे आणि नंतरचे रिपोर्ट. त्यामध्ये एक्सटेन्सिव्ह स्केलेटल मेटास्टासिस होते, ते हिल्ड झालेले आहेत म्हणजे असा रिपोर्ट आहे, विथ एक्सटेन्सिव्ह अमेटाबॉलिक हिल्ड स्केलेटल लिजन्स, म्हणजे पूर्णपणानं बोन मधला आजार गेलेला आहे. आणि पेशंट स्वतः आता सांगितलेलं आहे बाईटमध्ये की पेशंट आता नॉर्मल लाईफ जगत आहे. म्हणजे मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारानं बोन्समध्ये पसरलेला आजार सुद्धा कायमचा बरा होतो हे सिद्ध होते.
17/2/16 पेटस्कॅन मध्ये आजार गेलेला आपल्याला दिसून आला आणि आपण आता पाहतोय की आतापर्यंत तिथून पुढे पेशंट नॉर्मल लाईफ जगत आहे, सगळी कामं करत आहे, बाजारहाट करत आहे अशी गोष्ट आहे. म्हणजे आजार पूर्ण बरा झालेला आहे हे दिसून आलं. म्हणजे कॅन्सर हा मॉडर्न होमिओपॅथीनं दुर्धर राहिलेला नाही, किती जरी पसरला असेल तरी सुद्धा हे यातून दिसून येत. नक्कीच आपण रुग्णाच्या नातेवाईकांचाही वाईट ऐकला, ती सगळी जी प्रोसेस असते ती त्यांनीही जवळनं पाहिलेली असते, कारण घरामध्येच अशा प्रकारचा रुग्ण असल्यानंतर त्यांनाही बऱ्याच गोष्टी सहन करायला लागतात, परंतु खूप पॉझिटिव्हली त्यांनी सुद्धा ही साथ दिलेली आहे. तर अशा वेळेला ही संपूर्ण केस हँडल करताना तुम्हाला त्या नातेवाईकांना सुद्धा काउन्सिल करायला लागतं का, किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून कितपत मदत करायला लागते? नातेवाईकांना पण काउन्सिलिंग करायला लागते आणि पेशंटला पण काउन्सिलिंग करायला लागते. कारण कसं झालेलं असतं की ह्या सगळ्या प्रोसेस ह्या पेनफुल आहेत. रेडिएशन, केमोथेरपी, सर्जरी आणि रिपीटेड होणारे इलनेस. म्हणजे केमोथेरपी घेतली की तात्पुरता आजार कमी येतो आणि पुन्हा तो आजार बाहेर पडतो, परत तो केमोथेरपीला पेशंट जातो. ह्यामुळे पेशंट प्रचंड, मराठी भाषेत बोलायचं तर जीवाला वैतागलेला असतो. बरोबर आहे. त्यामुळे काउन्सिलिंग करणं आणि ट्रीटमेंट देणं, आता काउन्सिलिंग पेक्षा आमच्या ट्रीटमेंटचा रोल यात खूप मोठा आहे. कारण जनरली पहिल्या महिन्यामध्ये आमच्या उपचारानंतर पेशंटला आराम मिळायला लागतो. आणि आराम कधी मिळतो ह्याचा अर्थ असा आहे की आजार कमी आला की त्यानंतर पेशंटला आराम मिळेल. या केसमध्ये जर का स्पेसिफिकली विचारायचं झालं तर मॉडर्न होमिओपॅथीची जी उपचार पद्धती होती ती संपूर्ण प्रोसेस कशा प्रकारे राहिली, म्हणजे ही उपचार पद्धती त्यांना कशा प्रकारे देण्यात आली हे सांगू शकतो का? उपचार पद्धती आपली ओपीडी बेसिस आहे. म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पेशंटला आपण घरी राहून औषध दिलेले आहे आणि एक एक महिन्याचा फॉलोअप घेतलेला आहे. जी डेव्हलपमेंट एक महिन्यामध्ये झाली त्यानुसार त्यांना पुढची औषधं दिलेली आहेत. आपली औषधं ही ओरल इनटेक आहे, त्याचा घ्यायला सोपी आहे, कुठल्याही प्रकारचे इंजेक्टेबल्स आपल्याकडे काही नाही आहे. तर तुम्ही म्हणालात तसं की आपण उपचार पद्धती अशा प्रकारे दिलेली आणि आपण बघितलं की संपूर्ण केसमध्ये कशा प्रकारे आपण रिपोर्ट्स केले आणि त्याच्यावरूनच आपल्याला अनुमान काढता आलेलं आहे की हा आजार जो आहे तो कमी कमी होत. जसं तुम्ही म्हणालात तसं की आज ते संपूर्ण नॉर्मल आयुष्य जगतात हे कुठेतरी मॉडर्न होमिओपॅथीचं यश आहे असं म्हणायला हरकत नाही. हा रिपोर्ट्स आढावा हाही आपण पुढच्या भागात घेणार आहोत. आता इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 1800-121-8009. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल आयडी info@modernhomeopathy.co.in आणि modernhomeopathy8009@gmail.com. मी स्त्री आहे आणि स्त्री असते भविष्यकाळ कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा, तिचं आरोग्य म्हणूनच महत्वाचं. परंतु दुर्दैवानं ब्रेस्ट कॅन्सर हा गंभीर आजार आपल्या देशातील महिलांना वेगाने गाठत आहे, त्यांचं करिअर, जीवन उद्ध्वस्त करीत आहे. आपल्या सर्वांना हे थांबवायचं आहे आणि आपण हे थांबवू शकतो मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं. मॉडर्न होमिओपॅथी, द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट. ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न युग आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण ही संपूर्ण केस बघितली आहे, रुग्णाचा आणि त्यांच्या नातेवाईकांचाही अनुभव आपण आता ऐकलेला आहे. त्याचबरोबर आपण जसं म्हणतो असं की आपण या कार्यक्रमामध्ये रिपोर्ट्स दाखलही देत असतो, त्याचा आढावाही घेत असतो, तर आता आपणही आता सुद्धा या केसचा रिपोर्ट पाहणार आहोत. या रुग्णांना फेब्रुवारी 2012 स्तन कॅन्सर झाल्याचं निदान झालं. 3 वर्ष त्यांनी प्रचलित उपचार पद्धतीमध्ये ऑपरेशन, किमोथेरपी, रेडिएशन इत्यादी उपचार केले, पण त्यांना पाठीत दुखणे, छातीत वेदना होणे,
डोकं दुखणे तसंच शारीरिक हालचाल करण्यास खूप त्रास होत होता. त्यांचा आजार मेंदूत आणि हाडांमध्ये पसरला होता. हे 28/4/2015 आणि 29/4/2015 रिपोर्टनुसार दिसून आलं. त्यामुळे या वेदना असह्य होत होत्या. त्यानंतर त्यांनी April 2015 मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केले. या औषधोपचारांनी 2 महिन्यात त्यांना फरक जाणवू लागला. त्यांचे त्रास कमी होऊ लागले व शारीरिक हालचालीमध्येही चांगली सुधारणा झाली. पुढे त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार चालूच ठेवले आणि अवघ्या 10 महिन्यांच्या उपचारानंतर त्यांचे सर्व त्रास बंद झाले. त्यांचा कॅन्सर हा आजार पूर्णपणे कमी झाला. हे 5/2/2016 रिपोर्टनुसार सिद्ध झालं. त्यांना आता कोणत्याही साईड इफेक्ट नाहीये. सध्या हे रुग्ण सामान्य आणि आनंदी जीवन जगत आहेत. मॉडर्न होमिओपॅथीची उपचार प्रणाली अशा रुग्णांना लाभदायी व प्रेरणादायी ठरत आहे. तर आता आपण पाहिले रिपोर्ट्स आणि त्याच्यामध्ये लक्षात आलेलं आहे की कशाप्रकारे रिपोर्ट सुधारत गेले आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं की आजार पूर्णपणे बरा झालाय. रिपोर्ट सुधारत गेले याचाच अर्थ आजार पूर्णपणे बरा झालाय आणि तुम्ही म्हणाला तसं एक नॉर्मल आयुष्य आज हे रुग्ण जगतायत, हे कुठेतरी आपलं यश आहे. या पलीकडे जाऊन मला तुम्हाला विचारायचं आहे, हा तर आपण एक अनुभव ऐकला, अशा प्रकारचे अनेक केसेस तुमच्याकडे येत असतात, अशा प्रकारचे अनेक रुग्ण तुमच्याकडे येत असतात, तुम्ही म्हणाला तसं की वेदनेने ग्रासलेले असतात, तर मग अशा वेळेला अशा रुग्णांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? मी आता असा सल्ला देऊ इच्छितो आणि खूप जबाबदारीने मी बोलू इच्छितो की आजार झाल्यानंतर कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीच्या वेदनादायक उपचार पद्धती घेतल्यानंतर आमच्याकडे येऊन जर अशा प्रकारचे रिपोर्ट्स येत असतील तर जर रुग्ण पहिल्यांदाच जर आमच्याकडे आला तर हे पुढचे सगळे कॉम्प्लिकेशन्स टळतील, प्रचंड खर्च टळेल आणि तो लवकरात लवकर बरा होईल. आपण आधी काही भाग बघितले त्यामध्ये आपण काही रुग्णांच्या बाईट्स घेतल्या, त्यामध्ये आपल्याला कळालं की त्यांचा 60-70% आजार कमी आलेला होता आणि नंतरच्या पिरियडमध्ये जोपर्यंत आपण त्यांचा भाग दाखवतोय तेवढ्या पिरियडमध्ये रुग्णाचे रिपोर्ट पण नॉर्मल आलेत ना, विदाऊट एनी कॉम्प्लिकेशन, विदाऊट एनी कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट, नो रेडिएशन, नो सर्जरी, नो केमोथेरपी. त्यामुळे जर रुग्ण पहिल्यांदा आमच्याकडे आला तर लवकरात लवकर वेदना रहित घरी राहून बरा होऊ शकतो. नक्कीच मला वाटतं जसं तुम्ही म्हणालात तसं की मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे कुठल्याही प्रकारे त्यांना ऍडमिशन करायला लागत नाही, हॉस्पिटलायझेशन होत नाही आणि कमी खर्चामध्ये आणि वेदनारहित अशा प्रकारची छान उपचार पद्धती त्यांना मिळू शकते. आणि या दुर्धर आजारांमध्ये आधीच ते ग्रासलेले असतात, त्याच्यामध्ये जर का मॉडर्न होमिओपॅथीचा आधार त्यांनी घेतला तर मला वाटतं तुम्ही म्हणालात तसं की अशा प्रकारचं एक सुरेख आणि सुंदर आणि नॉर्मल आयुष्य त्यांना लवकरात लवकर जगता येईल. मला वाटतं आपण ब्रेस्ट कॅन्सरविषयी चर्चा आहे ती पुढच्या भागामध्येही सुरू ठेवणार आहोत, परंतु आज तुम्ही इथे आलात आणि या विषयावर एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तर पुढच्या भागामध्येही आपण ब्रेस्ट कॅन्सरविषयी चर्चा सुरू ठेवणार आहोत. आता आम्ही इथेच थांबतोय. नमस्कार. मी स्त्री आहे आणि स्त्री असते भविष्यकाळ, कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा, तिचं आरोग्य म्हणूनच महत्वाचं. परंतु दुर्दैवानं ब्रेस्ट कॅन्सर हा गंभीर आजार आपल्या देशातील महिलांना वेगाने गाठत आहे, त्यांचं करिअर जीवन उद्ध्वस्त करीत आहे. आपल्या सर्वांना हे थांबवायचं आहे आणि आपण हे थांबवू शकतो मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं. मॉडर्न होमिओपॅथी, द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 1800121809. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल आयडी info@modernhomeopathy.co.in आणि modernhomeopathy8009@gmail.com.